सोलापूर जिल्ह्यामध्ये 1978 सालापासून मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे ह्या दोन घराण्याची सत्ता आहे. मग ह्या दोन घराण्याला काय वाटतं, या सत्ता आमच्यातच राहिली पाहिजे. कारण शशांकरराव मोहिते पाटलानं ठीक आहे, तो व्यक्तीनं काम चांगलं केलंच, चळवळ चांगली उभा केली. त्यांच्यानंतर त्यांच्या पिढीनं का नाही, जेवढ्या सहकर्मर्शीनं संस्था वाढवल्या होत्या तेवढ्या इकून खाल्ल्या. बघा, कुकुटपालन एखाद्या शिरपूरचा कारखाना यांनी उचलून न्यायसाठी इतका दबाव आणला. मध्यंतरी शेवटी परिषद परिचारक मालक काय म्हणले, जर मोहिते पाटलाला त्यांच्या तालुक्यामध्ये कारखाना नको असेल तर मी माझ्या तालुक्यामध्ये घेऊन जातो. आता तालुका त्यांचा जरी कारखाना असला तरी माळशिरस तालुक्यातले सर्वसामान्य कामगार, कमीत कमी 1000 कामगार आहेत तिथं. मग हा कारखाना तिकडे गेल्यावर उपासमारीची वेळ आली असती का नाही? रणजित सिंह नागनेमरकरला का तुम्ही टार्गेट करताय? करू नका, चांगला माणूस आहे. अहो, त्या व्यक्तीने रोड केले सोलापूर जिल्ह्यात, गोरगरिबाचे शेअर्स गोळा केलेले. काय कुणाला रुपये नाही, काय नाही, कुणाचा शेअर्स माघारी नाही. श्वामृत दूध संघाची अवस्था ती साखर कारखान्याचा. सोलापूर जिल्ह्यामध्ये एखाद्या कारखान्यानं चांगला दर दिला तर त्याला लगेच दम द्यायचा, तो दर काच्या हातात दिला, त्याच्यावर दबाव टाकायचा. भाजप पक्षाला भाजप घेतलेलं आहे. माझं मत जैशी करणी वैशी भरणी. पवार साहेबांनी कोणा पाटीत खंजीर खूप असला, यशवंतराव चव्हाणाच्या वसंतराव पाटलांच्या. पवार साहेबांनी केलं ते स्वीकारणार, त्यांच्या विरोधात मी बाईट दिली. लगेच मेमराव बसणार कुठे, बघा त्याला मारा, त्याचा खून करा, हा त्याचं घर उद्ध्वस्त करा. ह्या अशा घटना या क्रूजमध्ये करतायत. विजयशी मोहिते पाटील आम्हाला आदरणीय आहेत का? सहकार मर्षीनंतर त्यांनी चांगलं काम केलं आहे, आम्ही त्यांना कधी वाईट मानणार नाही. पण असं विषय झाला आहे, विजयदादांचा विजयदादांना बॉस कोण आहे? पवार साहेब आहेत. आता पवार साहेब काय म्हणले होते, माडीचं बारामती करतो. मला त्यांनीच काही केलं नाही तर विजयदादा काय करणार आहेत? विजयदादा जेपकुटवर पवार साहेब आपण सत्ता बाहेर गेली ना पाहिजे. ह्या मोहिते पाटलात तर यांच्यात आमदारकी आहे, जिल्हा परिषद सदस्यांचाच, पंचायत समिती सभापती यांचाच, ग्रामपंचायतचा सदस्य बी यांचाच, गावचा सरपंच बी यांचाच. मग हे सगळे एवढा कार. मी भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, लोकसभेची निवडणूक ही येणाऱ्या 8 दिवसात याचं संपन्न होणार आहे. यामध्ये माढा मतदारसंघामध्ये लोकांच्या मनात काय आहे ते आपण जाणून घेतोच आहोत. मी सध्या अकलूज परिसरात आहेत आणि इथे काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासह विचारूया. काय नाव काय आपलं? माझं नाव भीमराव बुसदार पाटील. गाव? गाव माझं जांभूड. बर, काय वाटतं एकंदरीत परिस्थिती पाहता माढा मतदारसंघाची, काय परिस्थिती वाटते आपल्याला? बघा, माढा लोकसभा लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. हां, आणि आता तुम्ही तर बघताय महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन पक्ष उदयाला यायला लागले, ते संघटना उदयाला यायला लागले ते. आणि माळ्याबाबतीत जर तुम्हाला सांगितलं तर माळ्याचं चित्र पूर्ण वेगळं आहे. काय झालं आहे, ह्या माढा लोकसभेमध्ये घराणेशाही मोठी आहे. बरं, ह्या घराणेशाहीच्या विरोधामध्ये सर्वसामान्य व्यक्ती, जर सर्वसामान्य कुटुंबातला एखादा व्यक्ती उभा राहिला तर त्या घराणेशाहीच्या पुढं टिकत नाही. त्यामुळं माळ्याचं चित्र असं आहे. आजपासून माढा हा लोकसभा सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो या. आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये 1978 सालापासून मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे ह्या दोन घराण्याची सत्ता आहे. मग ह्या दोन घराण्याला काय वाटतं, या सत्ता आमच्यातच राहिली पाहिजे, सत्ता बाहेर गेली ना पाहिजे. ह्या मोहिते पाटलात तर यांच्यात आमदारकी आहे, जिल्हा परिषद सदस्यांचाच, पंचायत समिती सभापती यांचाच, ग्रामपंचायतचा सदस्य बी यांचाच, गावचा सरपंच बी यांचाच. मग हे सगळे एवढं असून भाजपमध्ये सुद्धा विधान परिषद रणजित सिंह मोहिते पाटलांनी घेतलं होतं, मग हे भाजप सोडून कशासाठी गेले? हे मला तेच म्हणायचं आहे की तुमच्या चॅनलच्या माध्यमातनं माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना सांगायचं आहे, आज भारतीय जनता पार्टीनं रणजित सिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली होती. मग एक व्यक्ती एक पद, म्हणजे मोहिते पाटील परिवाराला आमदारकी दिली होती. मग त्यांनी खासदारकीची अपेक्षा करायला नको होती. बरं, ठीक आहे, ते करण्याबद्दल मी काय अडचण नाही. मोहिते पाटलांनी आज ज्या सहकारी संस्था आहे त्या, मग त्याचं नावं सांगितलं तर का नाही तुम्हाला सांगतो, कुकुटपालन असेल. आम्ही आता पाहतोय, आम्हाला बरेच लोक सांगतात की सहकार क्षेत्रामध्ये ज्या 5 संस्था जे होत्या ते सगळ्या डुबण्यात आल्या. लोकांचे काही आता आम्ही पाहिलं तर लोक आम्हाला सांगतात की पैसे आम्हाला अजून काही भेटले नाही त्या सहकार संस्थे. बघा, ह्या हा माळशिरस तालुका एकतर माळरान भाग होतं. सहकारमध्ये शशांकरराव मोहिते पाटलानं ठीक आहे, तो व्यक्तीनं काम चांगलं केलंच, चळवळ चांगली उभा केली.
त्यांच्यानंतर त्यांच्या पिढीनं का नाही जेवढ्या सहकर्मर्शीनं संस्था वाढवल्या होत्या तेवढ्या इकून खाल्ल्या बघा. कुकुटपालन इकलं, श्वामृदूत विकला. आता श्वामृदूताची शाखा वाशीला होती, मुंबई पशी वाशीला, ती शाखा यांनी विकली. आता कुणाला विकली, काय केले, एका प्रायव्हेट माणसाला विकली आणि ती परदेशी माघारी घेतली. म्हणजे सहकारी संस्था मुळीत काढायची आणि खाजगी मालमत्ता आपल्या नावे करायची. इथं सुतगिरण नाही, सुतगिरण तुम्ही बघा, हवेटच आहे, विकून टाकली, काय ठेवलं नाही. गोरगरिबाचे शेअर्स गोळा केलेले, काय कुणाला रुपये नाही, काय नाही, कुणाचं शेअर्स माघारी नाही. श्वामभर दूध सांगायची अवस्था ती सहकारी कारखान्याचा. सोलापूर जिल्ह्यामध्ये एखाद्या कारखान्यानं चांगला दर दिला तर त्याला लगेच दम द्यायचा, तो दर काच्या हातात दिला, त्याच्यावर दबाव टाकायचा. घडले का ह्याच्या? अहो मला सांगा, परिचारक आता ते मालक देवाघरी गेलेत, सुधाकर परिचारक न जिल्ह्याची कोंडी फुलली का, त्या मात्राला दम टाकायचा ह्यांनी. कशा पाय दर एवढा दिला? अहो ते शिरपूरचा कारखाना ह्यांनी उचलून न्यायसाठी इतका दबाव आणला. मध्यंतरी शेवटी परिचंद परिचारक मालक काय म्हणले, जर मोहिते पटलाला त्यांच्या तालुक्यामध्ये कारखाना नको असेल तर मी माझ्या तालुक्यामध्ये घेऊन जातो. आता तालुका त्यांचा जरी कारखाना असला तरी माळशिरस तालुक्यातली सर्वसामान्य कामगार, कमीत कमी 1000 कामगार आहेत तिथं. मग हा कारखाना तिकडे गेल्यावर उपासमारीची वेळ आली असती का नाही? मग हे मोहिते पटलाने असलं बंद करावं. दुसरं जी संस्था आहे त्याला सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. आणि सहकर्मर्शी शंकरराव मोहिते पटला कारखाना आहे, ह्या कारखान्याची परिस्थिती काय आहे? दर नाही जादा, कामगारचे पगार नाहीत, ह्यांच्या वाढदिवसाला पगार कामगारचे पगार काटले जातात, हे असले सगळे हुकुमशी आहे. आता मी समजा बाईट दिली त्यांच्या विरोधात, मी बाईट दिली लगेच भीमराव बसणार कुठे, बघा त्याला मारा, त्याचा खून करा, हां त्याचं घर उद्ध्वस्त करा, ह्या अशा घटना या क्रूजमध्ये घडतायत. त्यामुळे इथला सर्वसामान्य कुटुंबातला माणूस पूर्णपणे त्रस्त झालेला आहे. आणि ही हुकुमशाही, ही हुकुमशाही मोडून काढण्यासाठी सगळी सज्ज आहेत. आणि राहिला प्रश्न हा इलेक्शनचा, आता हे म्हणतात माळशिरस तालुक्यातनं 1,40,000 लीड, हे सगळी अपवाय. त्यांना 50 जनता तर आता पाठीमा काय म्हणतील की मोहिते पाटले सगळे बघा येणारा काळ तुम्हाला सांगेल 7 तारखेचं मतमोजणी होईल का नाही, माळशिरस तालुक्यात का नाही. फार तर 35,000-40,000 लीड यांना मिळेल. सगळे वैतागले ते ह्यांच्यावर, ह्यांनी एक संस्था नीट ठेवली नाही. आज माझं मी जांभूडचा नागरिक आहे, मी अल्पभूधारक आहे. अकलूजमध्ये एक मी गाळा घेतला होता त्यांचा, सदाशिवराव माने विद्यालयाचा. तर तिथला माझा गाळा चांगला जा गाळा खाल्ला चालू होता, काढून घेतला आणि राजस्थानवाल्याला दिला. मग आता मला सांगा मतदार आम्ही आहे ना, आता राजस्थानची लोकांना मतदान करतील का? मग तुम्ही स्थानिक लोकांना प्राधान्य द्या ना, एखादा छोटा व्यावसायिक आहे त्याला प्राधान्य द्या. आता तुम्ही ती रणजितची नागणी मागायला का तुम्ही टार्गेट करताय करू नका, चांगला माणूस आहे. अहो त्या व्यक्तीने रोड केले, सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त रोड माढा लोकसभेच्या अंतर्गत झालेत, हा रेकॉर्ड सांगतो. या राहिला दुसरा प्रश्न पाण्याचा. मला काय म्हणायचं आहे, यापूर्वी देखील विजय सिंह मोहिते पाटील खासदार होते या माढा मतदारसंघातून, त्यांचा कार्यकाळ पाहता आणि निंबाळकर यांचा कार्यकाळ पाहता कसा वाटतोय? बघा विजय सिंह मोहिते पाटील आम्हाला आदरणीय आहेत का, सहकारमर्शीनंतर त्यांनी चांगलं काम केलंय, आम्ही त्यांना कधी वाईट मानणार नाही. पण असं विषय झालाय विजयदादांचा, विजयदादांना बॉस कोण आहे? पवारसाहेब आहेत. आता पवारसाहेब काय म्हणले होते, माड्याचं बारामती करतो. मला त्यांनीच काही केलं नाही तर विजयदादा काय करणार आहेत? विजयदादा जेप कुठवर, पवारसाहेब अपतूर. त्यामुळं जर एखाद्या पक्षाचा जर मेन अध्यक्ष का विकासाहेब बाबतीत चांगला असेल तर यांची कामं होणार आहेत ना. त्यामुळं आम्हाला विजयदादाला व्यक्तिगत काय म्हणायचं नाही. पण जे विजयदादा भाजपमध्ये असते तर अजून दिवस चांगले आले असते, त्यांचे विकास कामं झाले असती. आज भाजप म्हटल्यानंतर भारत देशाचं जगामध्ये नाव झालं. या पाकिस्तान असेल चीन असेल दारादारा हादर देते. या अतिरेकी पहिली भारतात सारखी अतिरेकी येत होती, काय येत होती, आता काय येत नाही ती. अहो सारखा हल्ला असायचा, आता अतिरेकी बघायला राहिला नाही. 370 कलम हटवलं, राम जन्मभूमी कसला आज राम मंदिर बांधलेलं आहे, हे हिंदूचं एक
दव्य झालंय, अदैव झालंय. काँग्रेसच्या काळात झालं नाही आणि भाजपच्या काळात झालं असं म्हणते. मला तेच सांगायचं आहे की काँग्रेसच्या काळामध्ये ह्यांनी फक्त आश्वासने दिली, राम मंदिर बांधू, 370 कलम हटवू, असं करू तसं करू, काय केलेलं नाही. काँग्रेसचं भ्रष्टाचार जर तुम्हाला सांगायला वेळ पुरणार नाही इतका त्यांनी भ्रष्टाचार झाला आहे, त्यामुळे त्यांना सत्तेतनं बाहेर काढलेला आहे. आणि मी तर म्हणतो भारतीय जनता पार्टी ह्या देशाला म्हणण्यापेक्षा भारताला जगामध्ये अग्रस्थानी नेल्याशिवाय राहणार नाही. आमचं भाजप सगळ्या पक्षांना घेते, एकमेकांना पक्षाला असं घेतलं, अजित पवारला घेतलं, एकनाथ शिंदेना घेतलं. बघा भाजपला नाव ठेवून चालणार नाही. मुळामध्ये पवार साहेबांनी काय केलं, स्वतःहून आलेत की भाजप पक्षाला भाजप घेतलेलं. माझं मत तेच, जैशी करणी वैशी भरणी. पवार साहेबांनी कोणा पाठीत खंजीर खुपासला, यशवंतराव चव्हाणाच्या, वसंतराव पाटलांच्या. पवार साहेबांनी केलं तेच हे करणार आहेत ना. राजकारणामध्ये एकमेकाचा आदर्श घेतला जातो. पवार साहेबांनी केलं, आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, उलट चांगलं झालंय, काय चुकीचं काय नाही. कोण कोणाकडे जातं विकास कामासाठी, आजीदादा त्यांच्याबरोबर गेलेत. आणि आजीदादा हा असं व्यक्तिमत्व आहे, फक्त विकाससाहेब बोला त्या व्यक्तीला लागतं काम. अहो पाठ 5 उठतोय बिचारा, पाठ 5 उठवून आलेल्या कार्यकर्त्यांचे कामं करते तया. त्यामुळं का नाही आजीदादा आणि एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे तीन त्रिमूर्ती ह्या महाराष्ट्राचा 100% विकास करतील. कोण गड राखेल माड्याचा? बघा माड्याचा गड येणाऱ्या 7 तुम्हाला सगळं स्पष्ट होणार आहे. आणि ह्या माड्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी लक्ष्मी महालक्ष्मीचा फोटो आहे. महालक्ष्मी ही प्रत्येकाला भविष्य बदलते या. आणि महालक्ष्मीचं स्थान हे कमळातून झालेलं आहे. त्यामुळं माढा लोकसभा येणारी 2024 विजयी उमेदवार पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील.